हरिओम, माझं नाव राजश्री श्रीधर थत्ते. मी श्रीपूर केंद्राची आहे. मला आता माझे मिस्टर खूप पित होते आणि आमची त्याच्यामुळे खूप खालावली आहे परिस्थिती. म्हणजे चांगल्या परिस्थितीतून खालती आलो आम्ही. तर डोंबिवलीला आम्ही राहत होतो. डोंबिवलीवरून मग नंतर आम्ही शहापूरला आलो. माझे मिस्टर होते तेव्हा पण मी नोकरी करत होते. त्याच्यानंतर दोन मुली होत्या, त्यांची शिक्षण वगैरे झाली, त्याही नोकरी करत होत्या दोघी. आणि 12वी झाल्यानंतर तर मी म्हटलं आता या दोघींची शिक्षण चालू तर आहेत पण यांची लग्न होणार कशी, कारण पैसा नाही हातात अजिबात. आणि मोठी तर जवळजवळ 22 वर्षाची झालेली होती तेव्हा. तर म्हटलं कसं काय लग्न होणार. पण बापूला एकच सतत सांगायची, बापू तुझ्या दोन मुली आहेत पण या मुलींकडे दुर्लक्ष करू नको, त्याच्याकडे बघ आणि त्यांचं लग्न होते. आणि असं झाल्यानंतर माझ्या मुलींकडचं खरोखर आत्ता एवढी चांगली आहेत जावाई माझे की बापूच्या कृपेने त्या सुखातही आहेत. आणि लग्नही छान झालं. मला रजिस्टर लग्न करायचं होतं, तसंच मोठे जावे मला म्हणजे रजिस्टर लग्न करायला मला मिळालं. आणि दुसरे त्या आगरी आहेत पण ते सुद्धा खूप चांगले आहेत. आणि असंच तिचंही चांगल्या थाटात लग्न झालं आणि दोघंही जावे एवढे चांगले की मला काही बघायलाही लागत नाही. म्हणजे अजिबात त्या मुलींकडे एवढे सुखात आहेत. त्याच्या म्हणजे प्रत्येक वेळेला माझ्या बापूंनी मला खूप तारलेले प्रत्येक गोष्टीत. हरिओम अंबज्ञ.